शेवटी विचारते की भाऊभाऊ म्हटलं की लाडकं दोडकं प्रकार असतो. घरात आईचं लाडकं कोण आहे, सगळ्यात चिडकं कोण आहे, सगळ्यात हट्टी कोण? आईला सगळे घाबरतात अजूनही. तर एक उत्तर झालं, लाडकं कोण हा एक झाला, पुढचं होतं चिडकं कोण. नाही, कोणी चिडकं नाही. आणि तिसरं हट्टी कोण? कोणी हट्टी नाही. हा हट्टी आहे पण तो फार चालत नाही. तुम्ही त्यांना बोलू द्या ना, पण तुम्हीच माईक घेऊन ठेवला आहे, त्यांना तुम्ही बोलू नाही दिल्या प्रश्नावरती. तुम्ही त्यांना बोलू नाही दिलं या प्रश्नावर. तुमचं मत झालं, त्यांना सांगू दे की हट्टी कोण आणि चिडकं कोण. आम्ही कोणी हट्टी नाही, आम्ही कोणी चिडकोर नाही. आणि कधी जरी चिडलो तर एखाद दोन मिनिटं आम्ही चिडतो आणि परत आम्ही एकत्र चिडतो. अच्छा, तुमच्या दोघांचे मनापासून आभार. भाऊभाऊ म्हणून एक एकत्रित कुटुंब पद्धती खूप कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, पण राऊतांच्या घरात ती आहे. सगळी भांडणं भावाभावांमध्येच होतात, राजकारणातली असोत किंवा वैयक्तिक लेवलवरची असोत. तुमच्या दोघांमधलं नातं हे असंच बरकरार राहूया. आमच्या शुभेच्छा आणि धन्यवाद आज कट्ट्यावरती आल्याबद्दल.